नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय एक मे पासून लागू एकोणतीस एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बारसू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना फोन केला आहे मुख्यमंत्री सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जावा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी सामंत यांना दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत आंदोलकांना पोलिसांनी ताब ताब्यात घेतला आहे एकशे चौसष्ट महिला आणि सदोतीस पुरुषांचा समावेश यामध्ये आहे राजापूरच्या न्यायालयात आज त्यांना हजर करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रिफायनरी विरोधी आंदोलकांनी तीन दिवस आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली प्रशासनाने अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी माती सर्वेक्षणाचे काम थांबवावे आधी मागण्या करण्यात आल्या माती सर्वेक्षणाचे काम सुरू राहिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भाच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा दणका सुरूच आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड तर विदर्भातील अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात तासी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर बघा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षण प्रवीण पवार यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेतली त्यांनी चर्चेचे आवाहन करताना काही प्रतिनिधींची नावे सुचवण्याचे आवाहन केले मात्र संतप्त असलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली परिणामी मेगामाईकवरून आवाहन करण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय राहिला नव्हता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रिफायनरी विरोधक संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना आज राजापूर कोर्टामध्ये हजर करण्यात आले कोर्टात त्यांना जामीन मंजूर झाला त्यानंतर कोर्टातून थेट राजापूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं त्यानंतर तिथे पोलिसांनी त्यांच्यावर जामिनाच्या अटी लागू केल्या यामध्ये जिल्हाबंदीची सुद्धा अट आहे अशोक वालम यांना दीड महिना जिल्हाबंदी असून त्यांच्या मुलाला एकतीस मेपर्यंत तालुकाबंदी लागू करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आज राज्यातील पंच्याण्णव बाजार समित्यांचा निकाल आहे